मलकापूर तालुक्यातील माकनेर येथील मंदिराच्या पुजाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना माकनेर काठी धानोरा घिरणी भाडगणी या ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी माकनेर येथील मंदिराचे पुजारी श्रीकृष्ण धोरण व त्यांची पत्नी सौ सुधा श्रीकृष्ण धोरण यांना माकनेर गावातील घनश्याम ढोले राजेंद्र ढोले सौ मंदाकिनी ढोले यांनी शिवीगाळ व मारहाण केली असून या घटनेचा त्वरित मार्ग काढण्यासाठी ठाणेदार सुनील आंबुलकर हे मार्ग काढतील अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे. त्याचा तीव्र निषेध करतो. वास्तविक श्रीकृष्ण धोरण व त्यांचे कुटुंब हे वर्षानुवर्ष मंदिरात पूजा अर्चा करतात व शांतताप्रिय आहेत. त्यांचा आजपर्यंत कोणालाही त्रास नसेल, त्यांचा कोणाशीही वाद झालेला नाही. उलट पक्षी घनश्याम ढोले ही व्यक्ती नेहमी वादविवाद करते. गावातील बऱ्याच लोकांशी त्यांनी वाद केलेले आहेत व स्वतः वकील असल्याने आपल्या नादी कोणी लागू शकत नाही याचा गैरफायदा नेहमी घनश्याम ढोले ही व्यक्ती घेत असते. सदर घटना सकाळची असून घटना घडताच पुजारी श्रीकृष्ण धोरण व त्यांची पत्नी सौ सुधा धोरण यांनी पोलीस स्टेशन गाठत घडलेली हकीकत सांगितली व त्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली. तर संध्याकाळी काही सांज दैनिकात आलेल्या बातम्या व स्वतः ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी माकनेर येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती घनश्याम ढोले यांना मिळाली. त्यानंतर हेतुपुरस्पर त्यांनी संध्याकाळी उशिरा पोलीस स्टेशनला जाऊन पुजारी श्रीकृष्ण धोरणांविरोधात खोटी तक्रार दिली. अशा भांडखोर व सामाजिक धार्मिक अशांतता पसरविणाऱ्या घनश्याम ढोले व राजेंद्र ढोले यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांनी दाखल केलेला खोटा गुन्हा खारिज करण्यात यावा व पुजारी श्रीकृष्ण धोरण व त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळावा असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी माकनेर काटी धानोरा घिरणी भाडगणी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. माझं म्हणणं असं आहे की माकनेर येथील पुजारी आमच्या पुजारी मंदिरावरती पुजारी श्रीकृष्ण धोरण यांच्या पत्नीवर घनश्याम ढोले राजेंद्र ढोले यांनी मारहाण केली व त्यांच्या तोंडाला जास्त मार लागला आहे. त्यामुळे आमची सर्व भाविकांच्या मनाला ठेस पोचली आहे व पुजारी हा खूप शांत व गरीब परिस्थितीचा असून त्यांच्या आतापर्यंत कोणत्याही सोबत वार झालेला नाही व घनश्याम ढोले व ही व्यक्ती जातीने वकील आहे, जातीने वकील असून त्यांच्यावर अगोदरच गुन्हे दाखल झालेले आहे. त्यांचा या वागण्यामुळे गावात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती. त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने सर्व भाविक वर्ग आंदोलन करू. एमसी न्यूज करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा.